घायल झालेल्या जालनामध्ये आंबट इथे झालेल्या लाठीचार संदर्भात मराठा आरक्षणासाठी चालू असलेल्या आंदोलनावर लाठीचार्ज झाले आणि त्यानंतर विविध प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत। मराठा समाजावर झालेला लाठीचार्जचं समर्थन हे कोणच करू शकत नाही आणि समाज बांधवांना मी विश्वास देतो की हा लाठीचार्ज कोणीही चुकीच्या पद्धतीच्या मस्ती करून अगर केला असेल हाताला मुंगे येत होत्या, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस। तर त्या संबंधित अधिकाऱ्यांवर आमचं महायुतीचं सरकार कारवाई करणार, त्यांना सोडणार नाही। जे आंदोलन सुरू होतं शिवबा संघटनेचे पाटील हे मराठा आरक्षणासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करतायत, अतिशय प्रामाणिक पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे यासाठी चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळेजण ओळखतो। मला आठवतं काही वर्ष अगोदर त्यांच्यावर ज्या एक चुकीची केस झालेली तेव्हा सन्माननीय निलेश राणेजींनी त्यांना त्या केसमधून वाचवलं होतं। म्हणून पाटलांची ओळख आम्हाला निश्चित पद्धतीने आहे, पण माझा मुद्दा असा आहे की शांत पद्धतीने आंदोलन सुरू होतं, कलेक्टर असो एसपी असो सगळेजण त्यांच्या संपर्कात होते आणि मग त्यावेळी दगडी नेमकं कोणी मारले? मराठा समाजाचे 58 मोर्चे निघालेले आहेत आणि 58 मोर्चामध्ये कधीही कोणालाही त्रास न देता हे मोर्चे काढले गेले। मला आठवतं एक अॅम्ब्युलन्स पण अगर तिथून जात असेल तर मराठा समाजाचे समाजाच्या मोर्चा त्याला वाट करून द्यायचा। म्हणजे एवढं अतिशय शांत पद्धतीने आणि शिस्त पद्धतीने मोर्चा काढणारा आमचा मराठा समाज पोलिसांवर दगडफेक करेल असं मी मानणाऱ्यापैकी नाही। बरे नेमका दगडफेक कोणी कोणी? सन्मान्य मुख्यमंत्री सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी या संबंधित उच्चस्तरीय चौकशी जाहीर केलेली आहे, त्याच्या चौकशी बाहेर येणारच। पण नेमकं मराठा समाजाला बदनाम कोणाला करायचं आहे? मराठा आरक्षण हे सन्मान्य राणे साहेबांच्या समितीने दिलं आणि त्याला ताकदीने टिकवण्याचं काम कोर्टामध्ये असेल विविध स्तरावर असेल, ताकदीने टिकवण्याचं काम सन्मान्य देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे आणि मराठा समाजाला याची चांगली जाणीव आहे। जे कालपासून विरोधक जे फडणवीस साहेबांना घेरण्याचा प्रयत्न करतायत, हे विरोधक जेव्हा महाविकास आघाडी म्हणून सत्तेमध्ये होते तेव्हा ह्याच मराठा समाजाच्या मराठा आरक्षणाच्या केसची कोर्टात वाट लावण्याचं काम महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेच्या सरकारने केलं होतं। व्यवस्थित वकील द्यायचे नाही, व्यवस्थित रिप्रेझेंटेशन करायचं नाही, मराठा आरक्षणाची केस वीक कशी होणार, नाजूक कशी होणार यावर ठाकरे सरकारने ताकद लावलेली।
आणि ते आमच्यावर आता मराठा आरक्षणावर टीका करतायत. संजय राजाराम राऊत असो, उद्धव ठाकरे असो किंवा अन्य त्यांचे जे महाविकास आघाडीचे जे नेते म्हणे, कुठल्या तोंडाने आम्हाला टीका करतायत आमच्यावर. अहो त्या सामना मुखपत्रामध्ये मराठा समाजाच्या माता भगिनींना हिणवण्याचं काम झालं. मुका मोर्चाचं कार्टून छापून मराठा समाजाला माता भगिनींचा अपमान करण्याचं काम ह्याच उद्धव ठाकरेच्या मुखपत्रांनी, ह्याच संजय राजाराम राऊतच्या मुखपत्रांनी केलं. ते आमच्यावर टीका करतायत. हे अन्य जे काही नेते मंडळी कालपासून फोनो जे देत आहे, राज्याचे विरोधी पक्ष नेते वडेट्टीवारजी यांनी तर मराठा समाजावर बोलूच नाही. हे जेव्हा त्या खात्याचे मंत्री होते तेव्हा मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद कसे करायचे हे एवढंच काम यांनी मंत्री म्हणून तेव्हा केलं होतं. अन्य जे काही नेते मंडळी आहेत त्यांचे सहकारी छत्रपती शिवरायांचा अपमान कितींदा केला, त्या औरंगाला मोठं कोणी केलं, महाराजांनी संभाजी महाराजांनी त्या वेळेवेळी अपमान कोणी केला ते आज आम्हाला मराठा आरक्षणवर आम्हाला शिकवताय. आणि दंगली पेटवल्या कोणी, दंगली कोणाला हव्या आहेत, गेल्या आठवड्यात 10 दिवसापासून कोण दंगल दंगल आवाज करतोय. पहिला उद्धव ठाकरे बोलणार, मग संजय राजाराम राऊत बोलणार. आता मला प्रश्न विचारायचा आहे, त्या ह्या दंगलीबद्दल तुम्ही बोलत होता का? काल रात्री संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये काही गाड्या पेटवल्या गेल्या, काय बस जाळल्या गेल्या, ती माणसं कोणाची होती, रघुनाथ शिंदे हा कोणाचा माणूस आहे, हा राज्याचा विरोधी पक्ष नेता विधान परिषद अंबादास दानवे यांचा निकटवर्तीय आहे का? रघुनाथ शिंदे आणि अंबादास दानवे मध्ये काल रात्री आणि परवा रात्री काही चर्चा झाली आहे का? काही बोलणं झालंय का? ह्या ज्या बसेस पेटल्या गेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्याच्यामध्ये उबाटाचे नेते विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा हात आहे का? याची चौकशी झाली पाहिजे. एका बाजूने शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना, अजितदादांना टीका करायची आणि दुसऱ्या बाजूने ह्यांच्याच जवळचे लोक पेटवापेटवीची कामं करायची. ह्यांचं मुख्य दुखणं मराठा आरक्षण नाहीये, पण राज्यामध्ये जे निघणारे जे हिंदू मोर्चे आहेत, एक उद्या अंबडला हिंदू मोर्चा निघणार आहे, म्हणजे नाशिकला हिंदू मोर्चा निघणार आहे, परवा पुण्याला आहे, त्याच्यानंतर मंगळवारी साताऱ्याला आहे. ज्या महाराष्ट्राचा हिंदू समाज जो एकत्र आलाय तो यांना बघवत नाहीये. यांनी जे जिहादी जे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये जे पोचले, जे औरंगाला आपला बाप समजतात, त्या जिहादींची दुकानं बंद व्हायला लागली आहेत. म्हणून मुघलांनी जसा छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये हिंदूंच्या जाती जातीमध्ये जे भांडणं लावण्याचा जो प्रयत्न केला, तोच प्रयत्न आता ह्या महाविकास आघाडीचे नेते मंडळी करतायत. हिंदूंच्या जाती जातीमध्ये भांडणं लावायची आणि तिथे त्या जिहादींच्या दाढी कुरडत बसायचं, हे ह्यांचे धंदे आहेत. ह्यांना ते हिंदू एकवटतोय हे भगवत नाहीये. यांना ते लव जिहाद, लँड जिहाद हे मुद्दे यांना संपून टाकायचे आहेत. आणि म्हणून मराठा समाज, ओबीसी समाज ह्या सगळ्यांमध्ये वाद कसा निर्माण होईल? अहो
जवान कलेक्टर आणि पोलीस त्या पाटील शिवबाजा पाटील जे आहेत त्यांच्या संपर्कात होते. ते कालच्या दिवशी आंदोलन संपून उठणार होते, सगळे शांत पद्धतीने चालू आहे. मग दगडी नेमका मारली कोणी? आज जाणारे जे नेते मंडळी आहेत त्यांना मला विचारायचं आहे, या मराठा समाजाच्या मुलांवर जेव्हा उद्या केसेस होतील तेव्हा तुम्ही सोडवायला येणार आहेत का? मी सरकार म्हणून सरकारच्या वतीने मी सरकारच्या मी विनंती करीन सरकारला, कुठल्याही मराठा समाजाच्या आमच्या तरुणांवर चुकीचे केसेस घालता कामा नये. याच्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार. ज्यांची चूक नाही त्यांच्यावर कुठलेही चुकीचे केसेस टाकणार नाहीत. याबद्दल आमचे फडणवीस साहेब अतिशय सकारात्मक आहेत. मी स्वतः जालन्याला जाऊन त्या आंदोलनाला भेट देणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे. मराठा आरक्षण त्यासाठी आम्ही सगळेजण वर्षानुवर्षी लढतोय, पण अशा पद्धतीने मराठा समाजाचा माती भडकून आणि मराठा समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून अगर हिंदू समाजाला कोण अगर टार्गेट करायला जात असेल तर ते आम्ही महाराष्ट्रामध्ये कधीच खपून घेणार नाही. बोला. संजय राऊत यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे, ते म्हणतात की निवडणुकी आधी जातपात आणि धर्मावर दंगलींनी जाळपोळ करण्याचा हा कट आहे आणि त्याची पहिली चिंगी जी आहे ती जालन्यात पडलेली आहे. म्हणून तर मी प्रश्न म्हणून सांगितलं ना, मी काही दिवसा अगोदर जे एटीएसला जे पत्र लिहिलं ते ह्यासाठीच लिहिलेलं की संजय राजाराम राऊत असो उद्धव ठाकरे असो हे जे काय वारंवार जे दंगली होणार ह्याबद्दल जे बोलताय तर ह्याच्याकडे अगर माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना जाऊन द्यावी. दंगल कोण भडकवणार आहे, कुठे शिजतंय दंगल, काय कोणा काल हयात हॉटेलमध्ये बसत असताना इंडियाचे बैठक होत असताना कुठल्या एका रूममध्ये शिजत होती का? मग अंबादास दानवेंच्या जवळचा हा रघुनाथ शिंदे याचा नेमकं या दंगलीमध्ये काय हात आहे तो पण उभाटाचाच आहे. तर ही माहिती अगर संजय राजाराम राऊतकडे असेल पोलिसांकडे जावी, पोलीस चौकशी करणार. आपण म्हणताय की या दंगल कोणी घडून आली, जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. आता हा रोग जर पोलिसांनी दिसत असला तर आज 350 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. नक्की, कारण का FIR लॉज झालेला आहे, चौकशी सुरू आहे. नेमकर दगड मारला कोणी, पोलीस पण जवळपास 45 पोलीस जखमी झालेले आहेत. 45 कुठेही मराठा समाजाने कुठलाही पोलीस बांधव असेल कोणावरही अन्याय केलेला नाही अजूनपर्यंत. तर नेमका तिकडे परिस्थिती कोणी खराब केली याच्या चौकशीच्या निमित्ताने आता FIR लॉज झालेला आहे. चौकशी होईल आणि त्यांना जे त्यांची चूक नसेल त्यांना निर्दोष सुटका होईल. आणि कुठलाही मराठा समाजाच्या आंदोलनाकर अन्याय होणार नाही एवढी जबाबदारी आमची आहे. फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. अहो, मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे, टिकाऊचे आरक्षण दिलंय. अगोदरच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लोकांनी दिलेलं नाहीये. म्हणून उगाच फडणवीस साहेबांना टार्गेट कोण करत असेल ना तर आम्ही कोणी खपून घेणार नाही. ज्यांना वर्षानुवर्ष आरक्षण द्यायला जमलं नाही ना ते आरक्षण फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे. आता ठीक आहे, त्यांना जाऊन तिथे टीका करणं, पण मी संभाजीराजेंना सांगेन की तिथे जाऊन मुळामध्ये दगड मारला कोणी ह्याची पण थोडी माहिती संभाजीराजेंनी घ्यावं. समाजासाठी काम करणारे तेही आहेत, तेही फिरतात सगळ्यांमध्ये. म्हणून उगाच दुसरं ग्रह खात्यावर बोट उचलल्यापेक्षा एक जबाबदार नेते म्हणून एक जबाबदार घराणं म्हणून आपल्या समाजाची बदनामी उद्या होता कामा नये ह्याची पण काळजी आमच्या सकट संभाजीराजेंनी आणि अन्य लोकांनी घ्यावी. सरकार मराठ्यांना न्याय देऊ शकला नाही, थोडा पुढे व्यस्त होता असं विजय वडेट्टीवार. विजय वडेट्टीवारनी मराठा समाजावर बोलणं हे सर्वात मोठा विनोद आहे. कारण का थोडं तुम्ही विजय वडेट्टीवारांचा इतिहास बघितला की त्यांनी मराठा समाजाबद्दल मंत्री असताना काय काय बोललेले आहेत, काय टीका केलेली आहे, ते कळल्यानंतर ना
त्यांच्या तोंडातून मराठा हा शब्द आवडतच नाही. विरोधी पक्ष नेते आहेत ना, त्यांनी वस्तुस्थितीची माहिती घेऊन बोलावं. शरद पवार पण आज जालन्यामध्ये जात आहे, जाऊ दे ना, चांगली गोष्ट आहे, बघून दे तिथे वस्तुस्थिती काय आहे आणि नेमकं दगड मारला कोणी याची माहिती थोडी पवार साहेबांनी आम्हाला सगळ्यांना द्यावी. आता मी पोलिसांची तर जबाबदारी विषय करणार नाही ना, जेवढी मला माहिती आहे ती माहिती मी दिलेली आहे. फक्त निश्चित पद्धतीने ह्याच्याला मराठा शांत पद्धतीने चालणाऱ्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम हे कुठल्या तरी समाजकंटकांनी केलेलं आहे. जेव्हा संबंधित लोक पोलिसांच्या कलेक्टरच्या संपर्कात होते, ते आंदोलन उपोषण चर्चा होत होती दोन्ही बाजूने, मग हा दगड मारण्याचं काम काय होतं? म्हणजे कोणाला तरी वातावरण महाराष्ट्रात खराब करायचं आहे. होणारे हिंदू जनाक्रोश मोर्चे कोणाला सहन होत नाही हे स्पष्ट कळून येत आहे त्याच्यात. एकूणच या परिस्थितीमध्ये मराठा समाजाचे नेते म्हणून आपण काय बोलू शकतो? असं आहे, समाजाच्या सर्वच लोकांना बांधवांना मी सांगेन, मी शांततेचंच आवाहन करीन. हे सरकार तुमचंच आहे, आपल्या समाजाचं हित पाहणार हे सरकार आहे. ह्याच फडणवीस साहेबांनी सरकारमध्ये असताना आपल्याला मराठा आरक्षण दिलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मराठा आहे, दुसरे उपमुख्यमंत्री हे पण अजितदादा पण मराठा आहे. आम्ही सगळेजण, सन्मान्य राणे साहेब आज केंद्रीय मंत्री केंद्रात आहेत, आम्ही सगळेजण मराठ्यांचे हित पाहणारे आपण सगळे आम्ही सगळेजण आहोत. म्हणून कुठल्याही मराठा समाजाच्या माझ्या बांधवांनी कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये एवढी विनंती मी आपल्या माध्यमातून करीन. जालन्यामधील मराठा समन्वयकांनी असा आरोप केलाय की पुढील काही दिवसात म्हणजे 8 तारीख काय शासन आपल्या दारी असा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला कुठेही गालबोट लावणे या आंदोलनामुळे, अशासाठी हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केलेला कोणी? असं आहे, आता कोणी कशामुळे काय आरोप करतायत हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. आता शासन तुमच्या दारी, शासन आपल्या दारी आणि ह्या आंदोलनाचा काही संबंधच नाही. पाटील हे शांत पद्धतीने तिथे आंदोलन करत होते, हा ते आमच्या सगळ्यांच्या समोर. मी काल पण रात्री पाटलांशी बोललेलो आहे, उद्या भेटीन पण त्यांना जाऊन. म्हणून मला वाटतं की उगाच ह्याच्यामध्ये कोणीही बेजबाबदार वक्तव्य करू नये आणि वातावरण खराब करू नये. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.